सर्वपक्षीय आमदारांची आता लंडनवारी होणार आहे. सुशासन व सार्वजनिक धोरणांचे आता तिथे धडे गिरवण्यात येतील. लंडनमध्ये 12 आमदारांचा 5 दिवसांचा अभ्यास दौरा आहे. भाजप शिवसेना उबाठा काँग्रेस व सपाच्या आमदारांचा या दौऱ्यात समावेश आहे. राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी एकत्र करणार आहे सुशासनाचा अभ्यास. आमदारांमध्ये अमित साटम, रईस शेख, मिहीर कोटेचा, अंबादास दानवे, अमीन पटेल, सत्यजित तांबे, जयकुमार रावल, पंकज भोयर, झिशान सिद्दीकी, अमित जनक, असलम शेख आणि मंगेश चव्हाण यांचा समावेश आहे. 20 ते 25 नोव्हेंबर दरम्यान अभ्यास दौऱ्याचं नियोजन आहे. युकेतील वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड या विद्यापीठात सुशासन आणि सार्वजनिक धोरणांचा ते अभ्यास करतील. या कार्यक्रमात कार्डिफमधील सेनेट असेंब्लीला आणि वेस्टमिनिस्टर येथील संसदेच्या सभागृहांना आमदार भेट देतील. या दौऱ्यात कोण कोण आहे? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाजपचे आमदार अमित साटम, भाजपचे नेते जयकुमार रावल, याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आता आपल्या सोबत आहेत. सुशांत, सौरभ, हा दौरा अतिशय महत्वाचा आहे. कारण आपण जर बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशन जे आहे ते राज्याचं सुरू होत आहे, मात्र त्याआधी राज्यातील जे 12 आमदार आहेत ते लंडन दौरा करतायत. यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर सुशासन आणि सार्वजनिक धोरणांचा धडा ते जे आहेत ते या ठिकाणी गिरवणार आहेत. हा दौरा 1 महिन्यापूर्वीच ठरला होता, मात्र आता 20 ते 25 नोव्हेंबर या दरम्यान हे आमदार जाणार. या दौऱ्यादरम्यान विविध विषयावर देखील ते माहिती घेणार. आपण जर पाहिलं असेल तर यामध्ये या आमदारांमध्ये भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस व सपाच्या आमदारांचा समावेश आहे. म्हणजे एकीकडे आपण बघतो एकमेकांवर आरोप करणारे आमदार आता एकत्र कुठेतरी हा अभ्यास दौरा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर युकेतील वेल ट्रिनिटी सेंट डेव्हिड विद्यापीठात खरं तर सुशासन आणि सार्वजनिक धोरणाचा अभ्यास हे सर्व आमदार करणार आहेत आणि तिथल्या संसदेच्या सभागृहाला देखील आमदार भेट देणार आहेत. त्यामुळे हा दौरा अतिशय महत्वपूर्ण असा मानला जातोय सौरभ. ठीक आहे सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.